आदर्श आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज देसाईगंज वर्षा डिस्ट्रिक्ट गढ़चिरौली ऑनलाइन क्लासेस फॉर बीकॉम सेम 5 एडवांस अकाउंटिंग फर्स्ट अमलगमेशन ऑफ कंपनीज। आज अपन यामध्ये इलस्ट्रेशन ऑन अमलगमेशन समिश्रणावरील निर्देशने बघूया। माय सेल्फ मिस्टर निलेश हलामी असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स। समिश्रणावरील निदर्शने इलस्ट्रेशन ऑन अमलगमेशन त्यालाच आपण म्हणूया प्रॉब्लेम ऑन अमलगमेशन। यामध्ये आज आपण पहिला प्रॉब्लेम बघूया। प्रॉब्लेम फर्स्ट गिवन बिलो आर द बॅलन्स शीट्स ॲज ऑन 31 मार्च 2020 ऑफ अल्फा लिमिटेड अँड बीटा लिमिटेड। आपल्याला 31 मार्च 2020 अल्फा लिमिटेड आणि बीटा लिमिटेडचं खाली आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे। विच आर अमलगमेटेड टू फॉर्म न्यू कंपनी अल्फा बीटा लिमिटेड। हे दोन्ही कंपनी कंपन्यांचं संमिश्रण होत आहे आणि ते एक नवीन कंपनी स्थापन करत आहेत। ती नवीन कंपनी आहे अल्फा बीटा लिमिटेड। न्यू कंपनी टूक ओवर ऑल असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ बोथ द कंपनीज ॲट बुक व्हॅल्यूज। नवीन जी कंपनी आहे अल्फा बीटा लिमिटेड ही अल्फा लिमिटेड आणि बीटा लिमिटेड याकडून सर्व संपत्ती व देयता ॲट बुक व्हॅल्यूनुसार खरेदी करतो। आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे दोन्ही कंपनीचं अल्फा आणि बीटाचं। हे आहे बॅलन्स शीट। इथे बघूया आपण की अल्फा लिमिटेड आणि बीटा लिमिटेडचं बॅलन्स शीट। लायबिलिटीज शेअर कॅपिटल ॲट ₹10 इच। अल्फा लिमिटेडचं आहे शेअर कॅपिटल 1 लाख आणि बीटाचं आहे 2 लाख। करंट लायबिलिटीज अल्फा लिमिटेडचं आहे 1,20,000 अँड बीटा लिमिटेडचं आहे 20,000। रिझर्व अँड सरप्लस 80,000 अल्फा लिमिटेड अँड 50,000 बीटा लिमिटेड। टोटल लायबिलिटीज बघतो आपण इथे की अल्फा लिमिटेडचं आहे 3 लाख आणि बीटा लिमिटेडचं आहे 2,70,000। त्यानंतर असेट दिला आहे बिल्डिंग 30,000 अल्फा लिमिटेडचं आणि 25,000 बीटा लिमिटेड। मशिनरी 50,000 अल्फा लिमिटेड अँड 80,000 बीटा लिमिटेड। फर्निचर 5,000 अल्फा लिमिटेड अँड 10,000 बीटा लिमिटेड। करंट असेट्स 2,05,000 अल्फा लिमिटेड अँड 1,49,000 बीटा लिमिटेड। प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 10,000 अल्फा लिमिटेड अँड बीटा लिमिटेडचं नील आहे। प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अल्फा लिमिटेडचं नील आहे तर बीटा लिमिटेडचं 6,000। असं टोटल असेट्स बघतो आपण दोन्ही कंपन्यांचं। अल्फा लिमिटेडचं आहे 3 लाख अँड बीटा लिमिटेडचं आहे 2,70,000। हे जो बॅलन्स शीट आहे अल्फा लिमिटेड आणि बीटा लिमिटेडचं आहे। हे दोन्ही कंपन्या आपलं व्यवसायाचं निस्तारण करतात आणि एकत्र येऊन एक नवीन कंपनी स्थापन करतात आणि त्याचं नाव आहे अल्फा बीटा लिमिटेड। त्यामुळे अल्फा बीटा लिमिटेड हे अल्फा लिमिटेडचं आणि बीटा लिमिटेडचं असेट्स खरेदी करेल आणि लायबिलिटीज ते स्वीकारेल। त्यानंतर दिला आहे की जी नवीन कंपनी जी आहे अल्फा बीटा लिमिटेड त्या कंपनीचं अधिकृत जे भांडवल आहे ते आहे ₹5 लाख। ऑथराइज कॅपिटल ऑफ अल्फा बीटा लिमिटेड इज ₹5 लाख डिवायडेड इन इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच। अल्फा बीटा लिमिटेडचं अधिकृत भांडवल ₹5 लाखचं असून ते इक्विटी शेअर्स इच ₹10 प्रमाणे आहे। परचेस कन्सिडरेशन ऑफ बोथ द कंपनीज वॉज पेड इन द फॉर्म ऑफ इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच। परचेस कन्सिडरेशन त्याचं जे काय क्रय प्रतिफल मोबदला जो असतो ते दोन्ही कंपनी काय करतात की इक्विटी शेअरच्या स्वरूपात
पर शेअर्स 10 रुपये 10 रुपये पर मन आहे ते त्यांना, म्हणजेच क्रेता क्रेता कंपनी ते पे करत आहे. याचा अर्थ की अल्फाबीटा लिमिटेड आपले शेअर्स ₹10 प्रमाणे ते पीसी म्हणून त्या दोन्ही कंपनीला ते देत आहे. यावरून आपल्याला पास द जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ अल्फाबीटा लिमिटेड अँड ड्रॉप ओपनिंग बॅलन्स शीट ऑफ अल्फाबीटा लिमिटेड. त्यावरून आपल्याला पास द जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ अल्फाबीटा लिमिटेड, म्हणजेच अल्फाबीटा लिमिटेड ही क्रेता कंपनी आहे, त्यामुळे क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये आपल्याला रोजगीर्द नोंदी द्यावायच्या आहेत. आणि त्यानंतर ओपनिंग बॅलन्स शीट तयार करायचं आपल्याला अल्फाबीटा लिमिटेडचं, म्हणजेच समिश्रणानंतर जी क्रेता कंपनी आहे अल्फाबीटा लिमिटेड त्याचं ओपनिंग बॅलन्स शीट आपल्याला इथे तयार करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यावरून क्रेता कंपनीच्या पुस्तकात रोजगीर्द नोंदी कशी केल्या जातात आणि समिश्रणानंतर त्यांचं बॅलन्स शीट कसे तयार केले जातो ते आपण बघूया. या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे, पहिल्यांदा विचारलं होतं आपल्याला जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ अल्फाबीटा लिमिटेड, त्यामुळे क्रेता कंपनी आहे अल्फाबीटा लिमिटेड आणि अल्फा लिमिटेड आणि बीटा लिमिटेड हे दोन्ही विक्रेता कंपन्या आहेत. त्या दोघांचं मिळून एक नवीन कंपनी स्थापन झाली आणि त्याचं नाव आहे अल्फाबीटा लिमिटेड. त्यामुळे प्रथम इथे क्रेता कंपनी कोण आणि विक्रेता कंपनी कोण हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. तर त्यामुळे अल्फा लिमिटेड आणि बीटा लिमिटेड हे दोन कंपनी विक्रेता कंपनी आहेत, तर त्यांचे मिळून जे नवीन कंपनीचे स्थापन केले त्याचं नाव आहे अल्फाबीटा लिमिटेड आणि अल्फाबीटा लिमिटेड ही क्रेता कंपनी आहे. त्यामुळे क्रेता कंपनीच्या पुस्तकात आपल्याला रोजगीर्द नोंदी द्यावायच्या आहेत. त्यामुळे प्रथम आपण रोजगीर्द नोंदीचा फॉर्मेट तयार करून घेऊ. हे असेल जर्नल एंट्रीजचं फॉर्मेट. त्यानंतर त्याला नाव देऊ आपण, फर्स्ट कॉलम सिरियल नंबर, सेकंड इज पर्टिक्युलर्स, थर्ड इज डेबिट अमाऊंट अँड फोर्थ इज क्रेडिट अमाऊंट. प्रथम आपल्याला रोजगीर नोंदीचं जो का फॉर्मेट आहे तो तयार करून घेतला. त्यानंतर क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये आपल्याला रोजगीर नोंदी द्यावायच्या आहेत, त्यामुळे क्रेता कंपनीच्या पुस्तकात जे काय रोजगीर नोंदी आहेत ते आपल्याला तयार करायच्या आहेत. आपण बघितलं की क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये दोन एंट्र्याज होत असतात, त्यामध्ये पहिलं जे आहे क्रेता कंपनी विक्रेता कंपनीचा व्यवसाय खरेदी केल्याबद्दल आणि दुसरं जे आहे त्यांना क्रय प्रतिफल दिल्याबद्दल. त्यामुळे बघतो आपण इथे की क्रेता कंपनी म्हणजेच अल्फाबीटा लिमिटेड ही काय केली आहे, अल्फाकडून आणि बीटाकडून व्यवसाय खरेदी केली आहे. त्यामुळे अल्फाच्या नावानं ते दोन एंट्र्या करेल आणि बीटाच्या नावानं दोन एंट्र्या करेल. त्यामुळे आपण इथे बघूया की या अल्फाबीटा लिमिटेडच्या पुस्तकामध्ये 4 एंट्र्या होतील. त्यामुळे प्रथम आपण करूया की प्रथम त्यांनी अल्फाकडून बिझनेस खरेदी केलं, त्यामुळे त्याबद्दलची नोंद फर्स्ट नोंद. मग काय काय खरेदी केला आहे, बिझनेस म्हणजे सर्व असेट्स खरेदी केला आहे आणि लायबिलिटीज त्यांनी खरेदी केला आहे, त्यामुळे आपण त्याची एंट्री करत असतो असेट्स अकाउंट डेबिट टू लायबिलिटीज अकाउंट अँड टू लिक्विडेटर ऑफ अल्फा कंपनी लिमिटेड पीसीच्या स्वरूपात. त्यामुळे प्रथम एंट्री करूया आपण असेट कुठलं घेतलं ते, असेट लिहित असताना आपण ते इंडिव्हिज्युअल, मग कुठली कुठली असेट खरेदी केली ते, तर प्रथम आहे बिल्डिंग अकाउंट डेबिट, अल्फा कंपनीचं बिल्डिंगची अमाऊंट आहे ॲट बुक व्हॅल्यूनुसार त्या आहे 30,000, त्यामुळे आपण बिल्डिंग अकाउंट डेबिट 30,000. त्यानंतर परचेस केला आहे मशिनरी अकाउंट डेबिट, ती आहे 50,000. त्यानंतर फर्निचर अकाउंट डेबिट, फर्निचर आहे 5,000. त्यानंतर करंट असेट्स खरेदी केल्या आहे, त्यामुळे करंट असेट्स अकाउंट्स डेबिट अमाऊंट आहे 2,05,000. एवढं संपत्तीने खरेदी केलं त्यामुळे आपण ते डेबिट केलं. त्यानंतर लायबिलिटीज स्वीकारलेलं आहे, लायबिलिटीजमध्ये बघतो आपण टू करंट लायबिलिटीज अकाउंट आणि ते आपण क्रेडिट करत असतो आणि त्या किंमत आहे 1,20,000. त्यानंतर
टू लिक्विडेटर ऑफ अल्पा लिमिटेड अकाउंट पी सी ही असेल तुमचं पी सी परचेस कन्सिडरेंटच्या स्वरूपामध्ये. मग ही पी सीची अमाऊंट कसे काढतात तर बघतो आपण इथे की असेट्स जे आपण डेबिटला लिहिलं आहे त्या सर्व अमाऊंटची बेरीज करायचं, त्यामधून लायबिलिटीज आपण घेतल्या क्रेडिट साईडला ती अमाऊंट मायनस करायची. म्हणजेच 30,000 प्लस 50,000 प्लस 5,000 प्लस 2,05,000 मायनस 1,20,000 असं मिळतो आपल्याला 1,70,000. आणि हे असेल 1,70,000 तो पी सीच्या स्वरूपात त्याला देत असतो. ही झाली पहिली एंट्री. ही आहे बीइंग असेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओवर ऑफ अल्पा लिमिटेड. अल्पा लिमिटेडकडून असेट्स आणि लायबिलिटीज खरेदी केल्याबद्दल. त्यानंतर आपण दुसरी एंट्री बघतो की त्याला पी सी दिल्याबद्दलची.